शूरवीरांच्या पराक्रमाचे सामर्थ्याचे आणि शौर्याचे गौरव गीत म्हणजे पोवाडा. स्वराज्य रक्षक संभाजी. अगदी बालपणापासून संभाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. संकटांवर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेप घेतली. शिवरायांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सक्षमपणे हाताळणारे अचार धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य गाजवणाऱ्या संभाजी महाराजांचा पोवाडा सादर करत आहे NDA विद्यार्थी ओमकार शिंदे. जय भवानी, जय श्री जगदंबे. जय भवानी, जय श्री जगदंबे. नमन तुझ आंबे करुणी प्रारंभे. दफावर थाप तुण तुण्या ताण. दफावर थाप तुण तुण्या ताण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा भारतीयांचा प्राण. शंभू राजांचं गात गुणगान. जी 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 कैद झाला वीर. तुळापुरी कैद झाला वीर. खरा झुंजार धर्म भास्कर. संभाजीचा वा शिवाजीचा. तिलक देशाच्या सौभाग्याचा. शिपाई भगव्या झेंड्याचा. जी 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 शिपाई भगव्या झेंड्याचा. तुळापूरच्या वेड्यामध्ये संभाजीराजांना फितुरी करून त्यांच्या स्वतःच्या मेहुणा गणोजी शिर्के यांनी मुघलांच्या हवाली केलं. जे काम 3 लाख मुघल करू शकत नव्हते ते काम एका फितुराने केलं. मराठ्यांच्या साम्राज्याला लागलेली खाणेळी कीड म्हणजे फितुरी. बालपणी भुकेल्या वाघाला. बालपणी भुकेल्या वाघाला वाघ फाडला. फार जन केला वीर तो तुरुंगात फसला. औरंगजेब खदखदून हसला. अनामण सामने काफराला. जी जी अनामण सामने काफराला. संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर कसं पेश करण्यात आलं. एक लांब सळक फळी घेतली गेली. त्या फळीला 3 छिद्र पाडण्यात आली. मधल्या छिद्रामध्ये संभाजीराजांचं मस्तक आणि बाजूच्या 2 छिद्रांमध्ये त्यांचे 2 हात. साखळदंडाने 2 खंडांनी जखडून संभाजीराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. जखडून बेड्या पायाला. खेचून दोर दंडाला. महाराणा तिथ आणला. ताठ्यात पुढे येऊन वीर ठाकला. बेफिकीर चेहरा पाहून शहा कांधरला. जी 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 माहितीये संभाजीराजांना पकडून आणलंय. माहितीये संभाजीराजांना त्रास होतोय. तरी खोड काढण्यासाठी औरंगजेब विचारतो कसा राजाला. तबियत है क्या ठीक आपकी बोले कपटाने. ओकाराची मान हलविली शूर मराठ्याने. बच्चे सरिका तू है मुझको समझ बात मेरी. जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी. अरे तू माझ्या मुलासारखा आहेस. ऐक जरा. जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी. सरदारी भुवया चढवून संभाजीने कथिले मग त्याला. कथिले मग त्याला. काय सांगता बोला आलमगीर स्पष्टपणे बोला. स्पष्टपणे बोला आलमगीर स्पष्टपणे बोला. पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा. प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले ले तू मेरा. औरंगजेब संभाजीराजाला सांगतोय. अरे दगडांची पूजा करणारा तुझा हिंदू धर्म सोडून दे आणि माझ्या इस्लाम धर्माचा स्वीकार कर. असं म्हणल्यावर कुठला स्वाभिमानी मराठा गप्प राहील. भडकला संभाजी मनी. जी बचावून
बोले गरजुनी प्यारा तुझा धर्म असेल तुझला माझा ही धर्म प्यारा मजला धर्मासाठी मरीन प्रसंग आला जी 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 रागान जहाला लाल रागान जहाला लाल डोळे तुनविले पळ कविता दंड दुबळ ठरले बंद सारे तट्टा तट्ट दुखले शिपाई सारे गडबडले हजी जी जी चौकडून रोखिले भाले चौकडून रोखिले भाले मध्ये गेरिले पुन्हा जखडिले संभाजी शंभरास भारी क्रोधाचे मारून ललकारी झेप खाली आलमगीरावरे हजी चटपटे बादशाह मनी चटपटे बादशाह मनी चटपटे बादशाह मनी तेज पाहुनी आवाज चढवणे बोलणे परी उसने औसनान कुत्र्याच्या मर्शील मौतीन बोलू नको मान उंचावून हजी संभाजी वीर चेतलान सावून ओठ बोलला ते रड्या आवर जीवला संभाजी कोण वाटला तुझ्या सारख्या दीन दुबळ्याला मराठ्यांच्या पुजले पाचवीला मरणाचा आपावर लळा ये जरा सामने हिणवा खातो तुला जी 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 काही केल्या संभाजीराजा ऐकत नव्हता म्हणून औरंगजेबाने आपल्या उदरांना हुकूम दिला संभाजी राजांची जीव भासडण्याचा दोन उजरे हातात भाले घेऊन संभाजी राजांच्या दिशेने चालू लागले औरंगजेबाचा हुकूम आला जीव निघाल तो काफर की एक हुजरा संभाजी राजांचा जबडा उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण जबडा उघडत नव्हता अरे उघडेल पण कसा लहानपणी वाघाचा जबडा फाडलेला माझ्या संभाजी राजांचा जबडा आहे असा आईऱ्या गायऱ्या कोणाला उघडणार आहे तो दुसरा उजरा आला जबडा उघडण्यासाठी प्रयत्न करू लागला उघडला नाही शेवटी औरंगजेबाच्या एका सरदाराने युक्ती केली संभाजी राजांचं नाक दाबण्यात आलं संभाजी राजांनी तेही सहन केलं पण शेवटी श्वास घेण्यासाठी थोडस तोंड उघडलं त्या तोंडात हुजऱ्याने झटकन हात घातला आणि हातात आलेली जी मुळा सकट ढासळली रक्ताचं कारंजे उडालं जीप जमिनीवर तडफडू लागली पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावर एकही वेदनेची भावना नव्हती काटायाची जीभ उमटले शब्द बादशहाचे हाती भाले धरून धावले गुलाम तुकड्यांचे हो हो गुलाम तुकड्यांचे हो हो गुलाम तुकड्यांचे जीभ काटण्या पूर्वी छावा सिंहाचा वदला हा तयाचा नादन भी भरला हो हो नादन भी भरला जीवा तुटली वाचा मिटली परिनयन त्यांचे परिनयन त्यांचे पेट पेटुनी सांगत होते ब्रिद मराठ्यांचे हे जीर जीर हे जीर जीर हे जीर जीर हे जी हा जीर जीर हे जी संभाजी राजांचे डोळे संभाजी राजांचे जे आवडो आग ओकणारे डोळे औरंगजेबाला सहन होत नव्हते रात्री स्वप्नात येऊन औरंगजेब घाबरून गडबडून उठत होता शेवटी औरंगजेबाने आपल्या एका हुजऱ्याला हुकूम दिला एक हुजरा हातात तापलेला लाल बुंद सळ्या घेऊन संभाजी राजांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला
औरंगजेब संभाजीराजांना विचारत होता धर्मांतर करतोस की नाही, संभाजीराजे नाही म्हणले। दुसऱ्यांदा विचारलं धर्मांतर करतोस की नाही, अरे जी भसळली गेली होती तरी माझा राजा मानेने नाही नाही म्हणत होता। तिसऱ्यांदा विचारलं धर्मांतर करतोस की नाही आणि नाही म्हटल्यावर तापलेल्या सगळ्या संभाजीराजांच्या डोळ्यात खुपसल्या गेल्या, रक्ताचं कारंजे उडालं, बुबुळ लोंबू लागली, मांस खाली पडलं तरी माझ्या राजाच्या चेहऱ्यातनं हू किचू येत नव्हतं। म्हणून म्हणतात जगावत छत्रपती शिवाजी राजांसारखं आणि मरावत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांसारखं। डोळे ही काढा याचा जाहला हुकुमशहाचा जिरहा जिरर जिरर जी जी पसले भाले धरणीवर राजा लोळे जिरहा जिरर जिरर जी जी जिव्हाची विझली ज्योत राहिले तेज दुनियेत धर्मासाठी पंच प्राण अधिपणास लावावे संभाजीचे नाव अमरते नंतर मग खावे तुळापुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती समाधीच्या वरती अमर पिलाजी ही चलावितो मिणमिणती पडती मिणमिणती पडती लावितो मिणमिणती पडती मिणमिणती पडती लावितो मिणमिणती पडती। श्रीपती अष्ट प्रधान स्थापक अष्ट प्रधान शासक न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर बुधभूषण लिखित श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के नमो पार्वती पते हर हर हर, 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 हर।